काका नमस्कार। नमस्कार। आपलं नाव, गाव व पूर्ण पत्ता सांगा। कल्लापा तुकाराम जाधव, गाव गोटखिंडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। आपण या हळद पिकासाठी केरणचे मार्गदर्शन घेतलेलं आहे का? केरणचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। याला किती आळवणी, किती फवारणी केलेल्या आहेत? त्याला एक आळवणी आणि एक फवारणी घेतली आहे। एक फवारणी घेतलेली आहे। केरणचे मार्गदर्शन घेतल्यामुळे तुमच्या हळद पिकामध्ये काय बदल झालेला आहे? हळद उंची चांगली वाढली, गड्डाही चांगला वाढला। या गड्डा पण चांगला वाढला। आता ही किती महिन्याची आपली हळद आहे? चार महिन्याची हळद आहे। चार महिन्याची हळद आहे। आणि गड्ड्याची साईज कशी आहे? गड्ड्याची साईज बी मोठी आहे। चार महिन्यात गड्डा सुद्धा आपला चांगला झालेला आहे। हा अंगठा गड्डा सुद्धा आपला मोठा झाला, मोठा झालाय। आणि जमिनीमध्ये काय बदल झाला आपल्या? जमिनीमध्ये अगदी एकदम भुसभुशीत जमीन झाली आहे, अगदी खोलार जमीन झालेली आहे। काय तुम्हाला गांडुळाचे प्रमाण त्यात आढळले का? गांडुळाचे प्रमाण ज्यादा आहे, ज्यादा आहे। आता तुम्हाला हा गड्डा काढताना तुम्हाला गांडूळ आढळले का? त्यात गांडूळ, आता एक गड्डा काढला तर चार पाच गांडूळ आढळले ते। आणि तुमच्या शेजारी पण इथं प्लॉट आहे हळदीचा? होय, शेजारी पण। त्यांनी अक्षय तृतीयेला काहीतरी केलता ना प्लॉट? आमच्या अगोदर 6 दिवस केलाय, पण माझी एवढी हळद नाही, अगदी अजून बारीक आहे हळद। बारीक आहे का हळद? तुमच्या 6 दिवस अगोदर केले? 6 दिवस अगोदर केले। आता त्यांच्या हळदीची उंची अंदाजे केवढी आहे? आता माझ्या कमरा बरोबर लागते, माझी आता मी दिसत नाही। म्हणजे तुमची डोक्या एवढी आहे? होय, 5 फूट उंची आहे जवळजवळ माझ्या। 5 फूट उंची। तुम्ही इथून माग कधी हळदीचं पीक घेतलेलं? नाही, ह्याच्यावर माग कधीच नाही, पहिलंच पीक आहे माझं। आणि ह्या हळद पिकासाठी रासायनिक काही वापरलं का तुम्ही? रासायनिक काय नाही वापरलेलं, फक्त कंपोस्टच घातलं एवढंच। कंपोस्ट फक्त घातलं? कंपोस्ट। आणि विथ आपलं ओनिटॉन ही टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे केरणची? आता तुम्हाला ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या हळद पिकामध्ये उत्पादन वाढेल का? ही चांगलंच वाढणार आहे उत्पादन। उत्पादन चांगलं वाढेल असं तुम्हाला वाटतं? वाढणार, 100% वाढणार। तुम्ही केरणचे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहात का? केरणचं मार्गदर्शन घेऊन आम्ही समाधानी आहे। समाधानी आहात। तुम्ही इतर हळद उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला सांगशील? म्हणजे इतर हळद शेतकऱ्यांनी चांगला सल्ला आहे, केरणचा चांगला उपयोग होतोय आणि चांगला आहे मार्गदर्शन ते, आणि त्याच्यापासून गड्डा किंवा फोटो चांगल्या पद्धतीने होतोय, काळजीची उंची वाढते आहे।